शिंदेच्या मंत्र्याला गावकऱ्यांनी अक्षरशः पळवून लावलं. बघा मंत्री अब्दुल सत्तारांसोबत नेमकं काय घडलं. नमस्कार. मनोज रांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांनी आरक्षणासाठी थेट सरकारलाच धारेवर धरलं आहे. जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. तसेच मराठा समाजानेही गावागावात नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. आतापर्यंत राज्यातील 500 अधिक गावात पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्याचा फटका अनेक पुढाऱ्यांना बसला आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनाही गावबंदी करण्यात आली आहे. पण ही गावबंदी मराठा आरक्षणासाठी झाली नाही तर वेगळ्याच कारणासाठी झाली आहे. गावकऱ्यांनी सत्तार यांना अक्षरशः गावातून हुसकून लावलं आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार हे सिल्लोड तालुक्यातील बोरगाव सावर्णी येथे गेले होते. गावातील रहिवाशांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी ते गेले होते. सोबत त्यांनी मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकाही आणल्या होत्या. सत्तार यांचा ताफा गावात येताच संपूर्ण गाव जमा झाला. पोरांनी हुल्लडबाजी करण्यास सुरुवात केली. गावकऱ्यांनी अब्दुल सत्तार चले जाओच्या घोषणा दिल्या. काही पोरं तर वाहनांच्या मागे धावत होते. गावकऱ्यांचे हे उग्र रूप पाहून अब्दुल सत्तार यांनी गावातून काढता पाय घेतला. विशेष म्हणजे सत्तार यांच्या ताप्यात पोलिसांची व्हॅन होती. पोलिसांनीही या जमावाला रोखलं नाही. गावकऱ्यांना मोठ्या संख्येनं जमलेलं पाहून सत्तार यांचा ताफा आला तसा सुसाट वेगाने गावातून निघून गेला. सत्तार गेल्यानंतरही गावकरी गावच्या वेशीवर थांबूनच होते. सत्तार यांना गावात येऊ द्यायचंच नाही असा चंगच या गावकऱ्यांनी बांधला होता. दरम्यान या गावातील लोकांनी सत्तार यांना गावात येऊ दिलं नाही, चले जाओच्या घोषणा दिल्या, त्यांना अक्षरशः पिटाळून लावलं. त्याला कारणही तसंच घडलं आहे. या गावात काही दिवसांपूर्वी 2 मुस्लिम महिलांचा मृत्यू झाला होता. या महिलांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणात सत्तार यांच्या राजकीय दबावामुळे पारदर्शक चौकशी होत नसल्याचा काही ग्रामस्थांचा आरोप आहे. त्या रागातून सत्तारांना गावात येण्यापासून रोखण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.